नमस्कार, मी पूजा। आपण पाहत आहात आपला आवाज। पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची एक इमारत गुरुवारी आगीच्या भक्षस्थानी पडली असून इमारतीचे बांधकाम सुरू होते। या आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय। सुदैवाने या आगीमुळे कोविशिल्ड लस निर्मितीच्या उत्पादनावर कुठलाही परिणाम झालेला नाहीये। आग लागलेल्या इमारतीची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केलीये। या आगीमध्ये 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अजित पवारांनी आगीत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलीये। कोविड प्रतिबंधक लस निर्मिती आणि लस साठ्यांचा आग लागलेल्या इमारतीशी कोणताही संबंध नाही। कोविड लस कार्यक्रम पूर्णपणे सुरक्षित आहे। उद्या सकाळी संबंधित तज्ज्ञांच्या पथकाकडून दुर्घटनेतील प्रत्येक मजल्याची तपासणी करण्यात येणार असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। तज्ज्ञांच्या पथकाकडून पाहणी केल्यानंतरच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल। सदर इन्स्टिट्यूट SEZ क्षेत्रामध्ये असून इन्स्टिट्यूट इमारतीचे फायर ऑडिट, एनर्जी ऑडिट तसंच इतर आवश्यक तपासण्यांची पूर्तता करण्यात आली होती का याची चौकशी करण्यात येईल असं अजित पवारांनी म्हटलंय।